TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. और एक फील्डर अर्थात डीप स्क्वायर लेग की दिशा में तैनात, पहली गेंद यहां पे बिंदी जाती हुई, बल्लेबाज को चकाने वाली गेंद, प्रणव इस गेंद के ऊपर पूरी तरीके से चक गए थे। अच्छी शुरुआत यहां पे भावेश द्वारा। इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर उस गेंद को सीधे बल्ले से खेलना चाहते थे बॉलर के सर के ऊपर से, मगर गेंद ने बल्ले का बाहरी हिस्सा लिया और गेंद थर्ड मैन की दिशा में, एक रन के लिए। इस एक रन के साथ बल्लेबाज प्रणव ने अपना खाता खोला और अपने टीम का भी खाता खोला इस एक रन के साथ। क्रिकेट का दोस्तों यहां पे जरूर जुनून दिखाई देता हुआ, हालांकि कुछ प्रेक्षक यहां से जा चुके हैं, मगर कुछ प्रेक्षक हम देख सकते हैं अभी भी इस मैदान में क्रिकेट का आनंद उठाते हुए। इस बीच कारपेट के सहारे खेल दिया, मिड विकेट के दिशा में सीधा फील्डर के हाथों में एक रन का इजाफा, एक एक रन यहां पे बनता हुआ। अब थोड़ी सी ठंड बढ़ने की वजह से यहां पे रनों की रफ्तार भी कम हो चुकी है। एक एक रन, दो दो रन पर यहां पे बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ रहा है। इस बीच सीधे बल्ले से खेल दिया, मिड ऑन और मिड ऑफ के बीच में से निकाल दिया, सीमा रेखा की बाहर। तो ये इस मैच का आता हुआ ये पहला चौका। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक और इस मरतबा बाउंड्री क्लियर करता हुआ छेद। फिर से एक बार राम लखन फिल्म का यहाँ पे गाना सुनाई दिया, डिंपल कपाड़िया और जैकी श्रॉफ अभिनीत और सुभाष गई दिग्दर्शित ये फिल्म। एक चौका और एक छक्के की सहायता से यहाँ पे समीकरण पूरी तरीके से बिगाड़ चुका है बल्लेबाज। इस बीच फिर से एक बार जोरदार प्रहार, इस मरतबा डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए। निश्चित पड़े पहिल्या षटका मध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली। फलंदाजी करणार संघ अर्थात चेतन स्पोर्ट्स मूल खाणा संघाकडून। या दरम्यानचा हा चेंडू थेट सेट रक्षकाच्या हातात, वेल डिप्लाय फलंदाज बाद। निश्चितपणे आपण पाहतोय गोलंदाज विकास गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवर आलेल्या विकेटने विकासने विकेट मिळवले, एक सुरेख ब्रेक थ्रू दिलाय। या दरम्यानचा हा चेंडू फ्रंट फुट डिफेन्स करण्यास भाग पाडले, अप्रतिम गोलंदाजी, अमेझिंग गोलंदाजी, फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारी, फलंदाजाला रोखून धरणारी, फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित आणि परावृत्त करणारी। निश्चितपणे आपण पाहतोय गोलंदाज विकास मात्र शानदार धारधार गोलंदाजी करतोय, आक्रमकता भेदकता, आणि यामुळे आपण पाहतोय विकास समोरच्या फलंदाजांना रोखून धरतोय। या दरम्यानचा हा चेंडू वेल टिपलाय आणि फलंदाज बाद। लाल होटो पे गोरी किसका नाम है, पाहायला मिळतोय अर्थात विकासचा दरारा पाहायला मिळतोय या षटकामध्ये। ओहो क्लीन बॉल, क्या बात है, फंटास्टिक बॉलिंग, शब्द कमी प्रचलित की दर्जेदार धारदार गोलंदाजी। स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकणार का? पाच चेंडूंवर एकही धाव आली नाहीये आणि विकासने जी शानदार गोलंदाजी केली, या गोलंदाजीला रामदास धुमाळ यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आले। विकासचा हा चेंडू सांगेल या स्पर्धेतील हे पहिलं निर्धाव मैदानी षटक असणार का? अशा प्रकारची कामगिरी करणारा विकास पहिला खेळाडू ठरणार का?
विकासचा हा चेंडू ओव्हर हॅट्रिक विकासने या षटकामध्ये अचीव केले आणि या दरम्यानचा हा चेंडू मात्र आहे वाईट. अर्थात विकासला नामी संधी होती एक मेडनवर करण्याची, परंतु अंतिम चेंडू मात्र वाईट टाकलाय. 17 धावा धावपळ करावी लागत आहेत, निश्चितपणे अजूनही एक चेंडू आहे शिल्लक. पाहूया अंतिम चेंडूवर काय घडते, किती धावा येतात शेवटच्या चेंडूवर. ओहो, पूर्णपणे खुला हात टाकलाय, पूर्णपणे ब्लॉक होऊन मध्ये टाकलेला चेंडू. एकच धाव मिळाली या चेंडूवर, षटक क्रमांक दुसरं पूर्ण होते आणि दोन षटकानंतर धावा लागतात धावपळकावर 18 धावा. निश्चितपणे आपण पाहिलं पहिल्या दोन षटकात धावा आल्यात 18 धावा. राईट अमोर द विकेट, भावेचा पहिला चेंडू. या दरम्यान या चेंडूवर अर्थात कव्हर रिझनला फटका खेळायचा प्रयत्न होता फलंदाजांचा आणि परंतु धाव मिळते एक धाव, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 19 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावर असताना 19 धावा धावपळकावर लागल्यात. निश्चितपणे धावांची गती आता मात्र उंचवावी लागेल चेतन स्पोर्ट मूळ खानाव संघाला. कारण आपण जर पाहिलं मागील षटकापासून धावांची गती खूप खालावले. या दरम्यान सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, क्षेत्रकडून थोडीशी खराब फिल्डिंग आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे आपण पाहतोय या चेंडूवर धावा मिळतात 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या धावून पोहोचते 21 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावर असताना गोलंदाज भावेश गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकात. भावेश कडून आपण पाहूया पुढील चेंडू मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते भावेशची. 21 धावा धावपळकावर लागल्यात राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बॅक टू द पवेलियन. गोलंदाजी करणारा गोलंदाज भावेश करणार दर्जेदार स्वरूपाची गोलंदाजी. भावेश आपल्या गोलंदाजी मधला दर्जा सिद्ध करतोय आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्णतः शरणागती पत्करण्यास भाग पाडतोय, पूर्णतः निरुत्तर करतोय. निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं आधिराज्य आणि वर्चस्व आणि प्रभुत्व या सामन्यावर पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा संघ खऱ्या अर्थानं गोलंदाजीने मन जिंकतोय. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर अचानक आपण पाहतोय काहीसा नजर लागले चेतन स्पोर्ट मुलखाना संघाला. या दरम्यानचा हा चेंडू निर्धाव गेलाय. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय प्रेशर वाढत चाललंय, दबाव वाढत चाललाय चेतन स्पोर्ट मुलखाना संघावरचा. अर्थात जर आज आपण पाहिलं फक्त 21 धावा धावपळकावर पाहायला मिळतात. निश्चितपणे येथे मात्र आक्रमक शॉटची नितांत गरज, येथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. धावा येत नाहीयेत, धावा नाहीये ना डोके चिंतेचं कारण ठरताना दिसते, डोकेदुखी ठरताना दिसते फलंदाजी करणाऱ्या संघाला. धाव मिळते केवळ एकच धाव आणि संघ जाऊन पोहोचलाय एकंदरीत 22 पर्यंत. 1-2 या षटकातील अंतिम आणि अखेरचा चेंडू येणं शिल्लक. अतिशय सुरेख स्वरूपाची गोलंदाजी, अंतिम चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्लीन बोल्ड फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. मध्ये मोठे फटके लगावले तर निश्चितपणे चेतन स्पोर्ट संघ चांगले धाव संख्या उभारू शकेल. पहिला चेंडू आपण पाहतोय डीप मिड विकेट ओव्हर द बॉडी लाईन फॉर 4 रन्स. 26 धावा धावपळकावर लागतात. गोलंदाज अविनाशचं मात्र पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वागत केले, मोस्ट वेलकम केले. या दरम्यानचा अविनाशचा हा चेंडू निर्धाव गेलाय, हा चेंडू डॉट गेलाय, या चेंडूवर धाव मात्र मिळत नाहीये. निश्चितपणे चोख प्रत्युत्तर देतोय, खऱ्या अर्थानं कम बॅक करतोय गोलंदाज अविनाश. क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मॅट मध्ये कम बॅक करणं खूप गरजेचं असतं आणि तेच कम बॅक पाहायला मिळालं गोलंदाज अविनाश कडनं. पुन्हा एकदा अविनाश सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स कडनं. अविनाशचा पुढील चेंडू राईट अमोर द विकेट. या दरम्यान आपण पाहतोय फलंदाजाला नीटचा अंदाज आला होता चेंडूचा. अर्थात फलंदाज पूल करण्याचा प्रयत्न करत होता, एक धाव तर घेतली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेले. येथे मात्र कन्फ्युजन पाहायला मिळते,
संघातील अनेक खेळाडूंमध्ये निश्चितपणे समन्वय असणं गरजेचं, कोऑर्डिनेशन असणं गरजेचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 पर्यंत. षटक क्रमांक अंतिम आणि अखेरचा मैदानावर प्रगतीपथावर असताना शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. अंतिम 3 चेंडूंवर काय होणार, किती धावा करणार फलंदाजी करणार संघ, पाहणं खूप गरजेचं. पाहणार रणचक्रार अविनाश आपण पाहतोय पुढील चेंडू. निश्चितपणे धावांची गती मंदावले. चेतन स्पोर्ट मुळखाना संघ मात्र इथे झुलताना दिसतोय, धावा नाही येत आहेत. आणि पाहतोय फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. आणखीन एक हादरा, वन मोर गोलंदाजी, शानदार गोलंदाजी, अचूकता, भेदकता, आक्रमकता पाहायला मिळते गोलंदाजी मध्ये. धाव आपण पाहतोय येत नाहीये. फलंदाज यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा दमभूत परततोय. खऱ्या अर्थाने एक घसरगुंडी उडाले, पत्त्याच्या बंगळ्या पकात होताना दिसतोय. अंतिम चेंडू आणि या अंतिम चेंडूवर धाव मिळत नाहीये. आणि आपण पाहतोय धावा झाल्यात केवळ 28 धावा. आणि सामना जिंकायला 1 कोटी धावांची आवश्यकता. या पुढील सामन्याचा समालोचन करण्यासाठी घेऊन जातोय यासिन जी. पुन्हा एकदा मी या सामन्याचा धावाचं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ओंकार पहिला ओव्हर लेके आया है. बहुत ही अच्छी गेंद, हलका सा अपील भी देखने को मिला, मगर अपील में आत्मविश्वास का उत्साह ज्यादा नजर आया. मगर कुछ भी कहिए दोस्तों, शानदार शुरुआत होती हुई और गेंद अब टप्पा खाने के बाद उछलने के बजाय नीचे रहती हुई, क्योंकि यहाँ पे जरूर जो औस की बूंदे है, जो यहाँ पे शबनम की बूंदे है, उसका असर होता हुआ और हवा में नमी भी बहुत कुछ. इस मरतबा कवर की दिशा में रनआउट का खतरा, मगर थोड़ी सी जल्दबाजी, सही निशाना नहीं और इसी वजह से बाल बाल बच गए विवेक, वरना यहां पे जरूर रनआउट के रूप में एक पहला झटका लगता था. मगर दोस्तों क्रिकेट में किंतु परंतु अगर मगर इसे कोई अर्थ नहीं होता. अब पछताने से कुछ फायदा नहीं, क्योंकि अब वक्त हाथों से निकल गया है. इसीलिए दोस्तों जिंदगी और क्रिकेट हमें यही सिखाता है कि वक्त की अहमियत सीखो. जब वक्त रहते हुए आहा, सीधे मिड विकेट की दिशा में पकड़े गए भावेश, आउट. 50 रुपए का इनाम आता हुआ विवेक के लिए. हेमंत पाटिल की जानिब से अगर आप छक्का लगाते हो, हर छक्के के लिए 50 रुपए का इनाम. बल्ले से गेंद लगती हुई गली की दिशा में 1 रन का इजाफा. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे बढ़ती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 2 रन. 29 रन जीतने के लिए 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी है. हेमंत पाटिल यहां पे एटीएम लेके आ चुके हैं. और इस बीच फिर से एक बार आहा, कॉम्बिनेशन देखिए और उत्साह देखिए. और इसी के साथ और एक झटका. कमॉन डीजे बाज रोशन, गुलाबी जर्सी परिधान किए हुए स्ट्राइक इन पर. मैंने पहले ही कहा था दोस्तों यहां पे 29 रन नजर के सामने है, जीत नजर के सामने है, मगर एक एक रन देखिए कितनी मशक्कत के साथ, मेहनत के साथ यहां पे आती हुई, क्योंकि सभी खिलाड़ी एकजुट होकर यहां पे पूरी तरीके से जोर लगाते हुए. और इसी वजह से जो गेंदबाज मेहनत कर रहे हैं, उस गेंदबाज को यहां पे सफलता मिलती हुई, उनके संग सहकारी उनका साथ निभाते हुए. ये होना जरूरी दोस्तों, यही क्रिकेट तो सिखाता है. जिंदगी में भी दोस्तों एकजुट होना और एकजुट होकर कोई भी कार्य करना हमेशा सफलता की सीढ़ी, एक एक सीढ़ी हमें पहुंचाता है. ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या सिर्फ 3 रन 2 विकेट के नुकसान पर. नए गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं प्रणव.
जिस तरीके से गेंदबाजी ओमकार ने की थी, अगर उसी तरह की गेंदबाजी प्रणव भी करते हैं तो मैच कांटे का होगा। ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद और अंपायर जी ने कहा जी हां ये गेंद वाइड है, ऑप्शन की बहुत ही बाहर टप्पा खाई थी और थोड़ी सी और बाहर की तरफ निकली थी। एक रन यहां पे अतिरिक्त मिलता हुआ। थोड़ी सी ऑस्ट्रेलियन नीति नेगेटिव गेंदबाजी करने का इरादा है, क्योंकि यहां पे विकेट नहीं चटकाना, हमें सिर्फ रनों से वंचित करना है, यही सोच नजर आती हुई गेंदबाजों की। और इसी सोच में कभी कभी एक्स्ट्रा के रूप में एक एक रन यहां पे नजर आता हुआ। इस बीच एक रन फिर से एक बार जुड़ा, एक एक रन दो दो रन यहां पे जरूर जरूरी है, मगर बड़ा स्ट्रोक भी खेलना होगा, क्योंकि बड़े स्ट्रोक के अलावा आप यहां पे जीतना जरूर। अरे धीरे यहां पे जरूर दो पाटिल यांच्या तर्फे 100 रुपयाचा इथे 50 रुपयाचा इथे पारितोषिक आलंय या चौकारासाठी, 50 रुपयाचा पारितोषिक आलंय। ₹200 ऍडव्हान्स मध्ये आलेले आहेत, हेमंत पाटीलच्या एटीएम मधून ₹200 आलेले आहेत। पहिलं बटन त्यांनी दाबलंय आणि 50 रुपये खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत। ते अर्थात आपण पाहतोय चौकार मारणारा फलंदाज विवेक याचा। जीएसटी कटिंग होणार नाहीये। प्रणव ने फिर से एक बार अच्छी वापसी की, यहां पे बिंदी गेंद डॉट गेंद, आहा इस मतलब फिर से एक बार इन स्विंगर गेंद टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार के साथ अंदर की तरफ घुस गई थी, बल्लेबाज को बैकफुट पे ढकेला था, बल्लेबाज सिर्फ अपना बचाव कर पाए, रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है, अचानक इस क्रिकेट के खेल ने रंग बदला है, इस पिच ने भी रंग बदला है, ऐसा मुझे जरूर यहाँ पे कहना होगा, क्योंकि पहले और दूसरे मैच में आप सभी ने देखा होगा दोस्तों, एक एक ओवर में 18-18 17-17 15-15 रन आ रहे थे, रनों की संख्या 10 रन। इस ओवर की अंतिम गेंद शेष बची हुई, पहले ओवर में 3 रन और इस ओवर में अब तक 7 रन। इस बीच डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में सीमा रेखा के बाहर गेंद जाती हुई, अंपायर की तरफ से इशारा और इशारे का हम यहां पे इंतजार करेंगे, 4 रन या 6 रन, छक्के का इशारा अंपायर द्वारा। प्रणव ने इस ओवर में 13 रन खर्च किए हैं, कुल मिला के दो ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 16 रन। नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं फिर से एक बार ले चलूंगा इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए आप सभी को। ओमकार अलाई गोलंदाजीला राटा मोर विकेट, पहिला चेंडू आपण पाहतोय, या दरम्यान एक धाव नक्कीच मिळते, 11 चेंडू 12 धावा प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय दबाव दडपण प्रेशर दोन्ही संघांवर, 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, निश्चितपणे एक रंगतदार रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय मैदानावर। क्लीन बॉल 3 फॉर आउट ध्वस्त, सामन्यामध्ये रंगत कायम, गोलंदाजी करतोय। या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडीशी खराब क्षेत्ररक्षण करताना दिसतोय, परंतु धाव मिळते केवळ एकच धाव, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
18 पर्यंत सामना जिंकल आपण पाहतोय 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता प्रत्येक चेंडूनंतर आपण पाहतोय चेंडू धावांमधलं अंतर बदलत चालले खऱ्या अर्थानं दिलो की धडकन वाढवणारा आणि काटो की टक्कर असलेला एक मुकाबला पाहायला मिळतोय राठ्या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा धाव मिळते केवळ एकच धाव 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी षटक क्रमांक 3 घेऊन आलेला ओंकार करतोय ओंकार या षटकामध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने प्रभावित करतोय या षटकामध्ये ओंकारने खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध केले आणि इम्प्रेस सुद्धा केले निश्चितपणे फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅकफूट वर लोटले खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ओंकार खडूस वृत्ती दाखवतोय मैदानावर जरी धावा कमी असल्या तरी मी हा सामना सहज असतो सोडणार नाही असं ओंकार त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखवून देतोय या दरम्यान चेंडूंच हवेत काय होणार या चेंडूवर अप्रतिम झेल टिपलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सामना आणखीनच रंगदार वळणावर खऱ्या अर्थानं वैविध्यपूर्ण व्हॅरिएशन असलेली गोलंदाजी पाहायला मिळाली ओंकार कडनं अंतिम चेंडू आपण पाहतोय कवर ड्राईव्ह क्रिकेटचा असल फटका दोन क्षेत्ररक्षकांना बीट करतोय चेंडू फार सीमारेचे पार चौका हा चौका खऱ्या अर्थानं आशा पल्लवीत करणारा फलंदाजी करणारा संघाचा परंतु थोडासा आशा धुसर करणारा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाबतीत क्रिकेट नेहमी असंच असतं क्रिकेट कधी एकाला हसवतं तर दुसरा रडवतो क्रिकेटमध्ये कधी संघ जिंकतो कधी एखादा पार्ट वरचढ असतं तर कधी दुसऱ्याचं 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता अंतिम क्षणी चौकार आलाय आणि त्यामुळे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज कामेशची गोलंदाजी कशी असणार कामेश काही मिराकल किंवा चमत्कार मैदानावर घडवणार की फलंदाजी करणारा संघ हे लक्ष पूर्ण करणार कारण मित्रांनो अनेक सामने असे झालेत जेथे 6 चेंडू 6 धावा असतील किंवा 6 चेंडू 2-3 धावा सुद्धा चेंज झाला नाहीये क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनटीज क्रिकेट मधली अनिश्चिततायक सगळ्यांनाच ठाऊक आहे अंतिम षटकामध्ये काय होणार कामेश आलाय अंतिम षटकात गोलंदाजीला 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता Here we go. First one. पहिला चेंडू आपण पाहतोय धाव मिळते केवळ एकच धाव 5 चेंडू 5 धावा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या सामन्याचा थरार वेगळ्या शिगेला जाऊन पोहोचलाय 5 चेंडू सामना जिंकायला 5 धावांची आवश्यकता येथे सामन्याचं भाकीत अद्यापही कोणी वर्तवू शकत नाहीये सामना खऱ्या अर्थानं एक वेगळ्या मोडवर जाऊन ठेपलाय सामना दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय अर्थात समसमान पातळीवर दोन्ही संघ पाहायला मिळतात दोन्ही संघांना विजयाची समसमान संधी 50-50% संधी 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता हेमंत पाटील यांच्याकडून षटकाराला 100 रुपये विवेक साठी फक्त 5 चेंडू आणि 5 धावा निश्चितपणे अप्रतिम सामना राईट अँड राऊंड विकेट अहो हेमंत ठोकतोय का लांब बोलत षटकार आणि तिथे हेमंत पाटील याला 100